विधानसभा निवडणुकीत 57 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंपाठोपाठ आपल्या नवनियुक्त आमदारांकडनं शपथपत्र लिहून घेतली आहेत. एकनाथ शिंदेचा निर्णय अंतिम राहील आणि या निर्णयाला सर्व आमदार बांधील राहतील असं या शपथपत्रात लिहिलं आहे. ताजलँड्स एंड इथे झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी गटनेता म्हणून एकमताने एकनाथ शिंदेची निवड करत सर्व अधिकार एकनाथ शिंदेकडे सोपवले. मात्र तरीही शिंदेकडून आमदारांची प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आली आहेत. भविष्यात ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी ही खबरदारी घेतली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.